असो, मोबाईलसाठी नवीन एक वस्तू आहे. इकडे आतमध्ये इथे नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं मराठमोळे स्वप्नील कदमठामध्ये यूट्यूब चॅनलमध्ये. आणि सांगायला गेलं तर तुम्ही गेला ब्लॉग बघितला असेल, आपला निलखंड प्रेरणाचा विसर्जनचा कॉल होता. सो त्यानंतर आहे आज आठवा दिवस आणि आज आपल्याला आठव्या दिवशी शो आहे, म्हणजे डोंबिवली वेस्ट विष्णुनगर पोलीस स्टेशन. सो ॲक्च्युली आपलं हे पोलीस अधिकारी वगैरे सगळे असतात, आपला तिथला गणपती विसर्जनचा आज कॉल आहे आठव्या दिवशी. सो आपण तिकडे चाललो आहे आणि मी सध्या आहे साईडवरती, काम चालू आहे. बघा इकडे आपल्याला तिकडे मार्बलची गाडी आली आहे. सो मार्बल उतरवत आहेत. सो हे झाल्यानंतर आपल्याला जायचं आहे थेट स्पॉटवरती पोचायचं आहे आपल्याला, बाकीचे सगळे गेले सेटअप वगैरे घेऊन. आणि रनिंग सेटअप आहे आपल्याला आज काय जास्त हे नाही, आणि बैठिकाणी पण म्हणजे आपली सोलो गाणी जास्त नाही होणार, आज रनिंगच वाजवत आपलं कोळी गीत किंवा हिंदी. आणि एक नवीन गोष्ट घेतली आहेत, म्हणजे घेतले म्हणजे मी नाही घेतले, ॲक्च्युली आपल्या एका मित्राची आहे. सो ती आणली आज चेक करायला. सो बघू कसं होतं आहे, दाखवतो तुम्हाला 2 मिनिटं काय चालू असो. मोबाईलसाठी नवीन एक वस्तू आणले, बघू याच्यावरती, पण ॲक्च्युली नाही जमत आहे, म्हणजे सवय नाही या गोष्टी. लो ट्राय करून बघतो, जर वाटलंच परफेक्शन भेटतं आणि परफेक्ट आपल्याला ब्लॉगिंग करता येते तर मग आपण एक नवीन घ्यायचं प्लॅन करू. सध्या चेक करायसाठी आणले, तो आज आपण याच्यानी व्हिडिओ शूट करणार आहे. आणि हे बघा या साईडला, इकडे आमचे मेंबर सगळे धन्यवाद एवढी चांगली वस्तू आम्हाला दिल्याबद्दल. सो आम्ही आता यूज करून बघू. हे बघ नवीन आणलं, स्वप्नील दादाने दिलं आहे मोबाईल ब्लॉगिंग. हां आज चेक करून बघतो आहे, पण ते कसं जमत नाही ना सध्या, चेक करून बघतो ट्राय. आपोआप हिले, तात्या विंचू ऑटोमॅटिक हिलेला आज. चेक करतोय मोबाईलला कनेक्ट झाल्यावर बोलतो, मला सांग बघितलं ना. ना 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 आता तसं काय करू नको. चेक करतो नको, तू नको दोन आधी एकाच दोन करशील परत. आपल्याला सगळ्या मार्बल उतरून झालो, कितना टाइम लागेल का, चलो जल्दी जल्दी, मग आपल्याला जायचंय वाजवायला. आज आम्हाला कोणाची ऑर्डर माहिती आहे का, विष्णुनगर पोलीस स्टेशन गणपती विसर्जन आठवा दिवस. पैसे मिळाले रोकडा रोकडा. पोलिसांचं कसं असं तुला माहिती आहे ना, 12 महिने कामकाजात गेली, आज त्यांच्यासाठी एक चांगला दिवस आहे. त्यांची धमाल मजा मस्ती बघू आणि आपण त्यांच्या मिरवणुकीत सभा घेऊ. सो भेटतो तुम्हाला सगळं हे करून झाल्यावर, डायरेक्ट आपल्या स्पॉटवर जाऊ. मस्त सगळ्यात निघालो आता जायला, आपण तिकडे बाईक घेऊन न जात आहे, रिक्षाने चाललो आहे. आज पण तिकडे बाईक ठेवली ना स्टेशनला तर बाईक उचलून घेऊन जातील, त्याच्यामुळे बाईक नाही रिक्षाने जाऊ. आपण सगळी पोरं आधीच गेली आहेत आणि लगेच वाजवायचं आहे मला, आता जस्ट पोलीसचा फोन आला त्यामुळे आपण चाललो आहे घाई घाई. डायरेक्ट जाऊन आपलं वाजवायचं, म्हणजे आजचा आपला ब्लॉग हा थोडासा छोटा असेल, मी जास्त काय फुटेज वगैरे घेतला नाही आहे. बघू आता पुढचं कसं काय होईल ते पण माहीत नाही आहे, सो समजेल पुढे, बघत राहा. प्लॅटफॉर्म डोंबिवली स्टेशन प्लॅटफॉर्म, प्लॅटफॉर्म नंबर 1 पर आने वाली लोकल कहा गई है. लोकल वर गेली, वर गेली, तुला बोलायला कोणी रे, हमको आमंत्रण नहीं दिया. ए पंजाब आमलेट, ए ए मी वाजवणारे फिक्स आहे, फक्त आपल्याला जायचंय. आणि खूप म्हणजे व्ह्यू चांगला आहे, खूप चांगला व्ह्यू
इकडे आतमध्ये वरती राहायचं इकडे गणपती आतमध्ये वाजवायचं मस्त इकडे आतमध्ये इथे इकडे आपला मस्त गणपती बाप्पा इकडे आहे या साईडला वरती आम्ही तर बजाने काय बोलणार डोंबोली पोलीस स्टेशन तयार करून हे बाकीचे सगळे इथे आहेत हॅलो हॅलो साईडला इकडे गणपती बाप्पा आहे मस्त पैकी छोटीशी मूर्ती एक नंबर वाटते ना डेकोरेशन पण खतरनाक आहे Thank you.
जस्ट आत्ताच आपली ऑर्डर संपली आणि आज काय जास्त व्हिडिओ शूट वगैरे करायला भेटलं नाही, कारण की भरपूर पाऊस पडतोय, आज भरपूर पाऊस पडतोय या साईडला बघा, त्यामुळे शूटिंग काय जास्त आपले जेवढं भेटलं थोडंफार तेवढं केलंय, आता जाऊ डायरेक्ट घरी घरपे सुद्धा. ए रावल्या कसं वाजवलं काय बोलल्या ऐकलं ना 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 तिसरा तिसरा वाढदिवसाच्या आधी शुभेच्छा आपल्या बँजावाटीचा टिंबाली प्लेअर आकाश, आजचा वाढदिवस आहे, तो आता केक वगैरे कापायचा का नाही बघू. आणि हा माणूस माझी गाडी तिकडे स्टेशनला ठेवून आलाय, त्याला काही समजतं का, समजते याला काही समजतं, स्टेशनला माझी गाडी ठेवून आलाय, मला पहिले जाऊन गाडी घेऊन यायला लागेल, गाडी नाही आपल्याकडे, गाडी आम्हाला स्टेशनला जावं लागेल, गाडी घेऊन डायरेक्ट घरी फ्रेश वगैरे होऊ चाललेलो आम्ही घरी. आम्हाला आहे बघा आमची चिल्लर पार्टी भेटले, त्याच्यामध्ये आमची छोटी सिंगर तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये बघितलेली होती गाणी कशी बोलते, सो आता ते गाणं बोलते मस्तपैकी सगळ्यांसाठी, गणपती स्पेशल सॉन्ग बोल रिया, कुठलं गाणं? आमचे पप्पानी गणपती आणला, शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती, शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती, चुकमुक बघतोय जंगला आमचे पप्पानी गणपती आणला, आमचे पप्पानी गणपती आणला, गल्यात काका घातल्या मला मम्मीनी बाप्पाला मोदक दिला, गल्यात काका घातल्या मला मम्मीनी बाप्पाला मोदक दिला, उंदीर मामाला नाही दिला आमचे पप्पानी गणपती आणला, आमचे पप्पानी गणपती आणला. अरे वा वा एक नंबर टाले हो जाय इस बात पे, वा वा एकदम खतरनाक असं गाणं बोलली, बघितलं असेल तुम्ही, कसा वाटतो या पोरीचा आवाज मला सांगा नक्कीच कमेंट मध्ये. सो आपल्याला घ्यायला टवेरा गाडी आलेली आहे बघा, ऍक्च्युली मला सगळे टाकून गेले, सो मला हे भेटले, मग मी या गाडीत आलो, त्यामुळे आपण बरं झालं, आपल्याला मस्त घ्या छोट्या कलाकाराचा सुंदरसा गोड मधुर आवाज ऐकायला भेटला. सो कमेंट मध्ये नक्की सांगा हा रिया, आणि चॅनलला काय करा, चॅनलला आपल्या लाईक करो, शेअर करो, सबस्क्राईब करो, चला जाऊ आपल्या इथे डायरेक्ट. चल नाही बोर्ड काय फायनली मस्त पैकी आलो घरी, आलो फ्रेश वगैरे झालो, त्यानंतर आम्ही गेलो आपला थाबदोल प्लेअर म्हणजे नितेश आंबेडकर, आंबेडकर का आंबेकर, आंबेडकर, सो त्याच्या इथे गेलो गणपतीला, मस्त की जेवलो वगैरे पद्धतशीर, सो आता टाइमपास इकडे चालू आहे. तर आजचा आपला हा ब्लॉग असाच छोटा होता, की जास्त व्हिडिओ काढायला भेटले नाही, पाऊस आज जोरात पडतोय त्यामुळे शॉर्ट झाल्या आणि ब्लॉग आपला छोटा झाला. तर याच्या पुढचा आपला ब्लॉग आहे म्हणजे आपल्याला 10 दिवसाचं विसर्जन आहे, अनंत चतुर्थी विसर्जन आहे, ते म्हणजे बहुतेक तरी उल्हासनगर ना, अनंत चतुर्थीचं विसर्जन आपल्याला आहे ते उल्हासनगरला आहे, सो भेटू आपण त्या पुढच्या ब्लॉगमध्ये ठीक 4 वाजता. ओके 4 वाजता उल्हासनगर, उल्हासनगरला कुठे ए दिपेश, उल्हासनगरला कुठे ऑर्डर आहे, उल्हासनगरला 5 नंबरला आपल्याला कॉल आहे अनंत चतुर्थीचा गणपती विसर्जनचा, सो आपण डायरेक्ट त्या ब्लॉगमध्ये भेटू. तर मी जाहीर करतो मी रजा घेतो तुमची, आता भेटूया येणाऱ्या पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत जर आपल्या चॅनलला नवीन असाल, अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब वगैरे केलं नसेल तर करून ठेवा, भेटूया येणाऱ्या पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, गुड नाईट, बाय.